एक महत्त्वपूर्ण निकाल हाती आलाय. पुन्हा एकदा महायुतीचे दौलत दोडा हे आमदार झालेले आहेत, काय याच्या मागे तुमची प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी ज्या तालुक्यातल्या जनतेने दौलत दोडा साहेबांना जे भरघोस मतदान दिलंय त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन आणि आभार मानतोय. आभार याच्यासाठी की ह्या साईडला बघितला तर महायुती असेल पण दौलत दरोडा साहेब यांच्या जोडीला सोबत त्याचे मोठे नेता मंडळी कोणी नव्हती, त्यामुळे तालुक्यात अशी भरपूर अशी चर्चा चालायची. पण या निवडणुकीत तसं बघितलं तर हा विजय आहे सर्वसामान्य जनतेचा, की ज्यांनी दौलत दरोडांना पुन्हा विश्वास ठेवून त्यांना पुन्हा एकदा निवडून दिलेलं आहे. तसंच या तालुक्यातले जे यंगस्टर आहे, युवा वर्ग आहे, त्यांनी दौलत दरोडा साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि हा नव्हे तर इतिहास घडून दाखवलेला आहे. कुठेतरी असं बोललं जातं की ह्या शहापूर शहरामध्ये समोरच्या जे उमेदवार त्यांच्या बालेकिल्ल्यात आपली मोठी कामगिरी आहे. हो नक्कीच, मी तसं बघितलं तर चेरपोली जिल्हा परिषद गट असो की बाकी शहापूर तालुक्यातले इतर कोणते गट असो, जे मी माझ्या रक्ताची माणसं जोडली, जी मित्रमंडळी जोडली, जी नातेवाईक मंडळी जोडली आणि जी पक्षाची मंडळी जोडली, हा त्यांच्या सर्वांचा विजय आहे. काय वाटतं पुढं, दौलत दोडा साहेबांना मंत्रिपद मिळेल का? मी त्याच्यावर तर काही बोलू शकत नाही पण 100% मंत्रिपद मिळेल असं आम्हाला सर्वांना आशा आहे. या तिरंगी लढतेत कुठेतरी एक महत्वपूर्ण निकाल हाती आला. कुठेतरी बोललं जात होते की दौलत दरोडा हे 3 नंबरला जातील, कोणतरी विजय होईल किंवा याचा विजय होईल त्याचा विजय, आता हा वेगळा निकाल हाती आलाय. तसं बघितलं तर दौलत दरोडा साहेबांना लाडक्या बहिणीने सुद्धा विश्वास ठेवलेला आहे. या महायुती सरकारवर लाडक्या बहिणीने विश्वास ठेवला तो आपल्याला रिझल्ट मध्ये दिसलेलाच आहे. जरी नेते मंडळी नसेल, लाडक्या बहिणी असतील, नव तरुण मंडळी असेल, आमचे बुजुर्ग असतील आणि सर्व पक्षीय महायुतीचे काही घटक असतील, तरी सर्वांनी जी मदत केली त्याचा हा रिझल्ट आहे.